खालील शब्द मोठ्याने वाचा व तुमच्या वहीमध्ये लिहा. चला तर मग सुरुवात करूया. ए एम एम, ए एन एन, ए टी ॲट, सी ए पी कॅप, टी ए पी टॅप, पी ई टी पेट, एन ई टी नेट, बी ई डी बेड, ई एन डी एंड, बी ई एन डी बेंड, आय एन इन, आय टी इट, बी आय टी बीट, एफ आय टी फिट, टी आय पी टिप, ओ एन ऑन, ओ एफ ऑफ, एन ओ टी नॉट, पी ओ पी पॉप, टी ओ पी टॉप, यू पी अप, सी यू पी कप, पी यू पी पप, टी यू बी टब, एफ यू एन फन. अशा पद्धतीने आपण वाचन करायचे आहे आणि मुलांना आपल्या मागे म्हणायला लावायचे आहे, यामुळे त्यांचा इंग्रजी वाचनाचा सराव होईल. धन्यवाद.